जानेवारी महिन्यातच पाणी टंचाईची चाहूल काही तालुक्यांना लागली असून 15 टँकर्सद्वारे वैजापूर आणि गंगापूर तालुक्यात पाणी पुरवठा करण्यात येतोय. जिल्ह्यात यावर्षी पाऊस चांगला झालाय, त्यामुळे धरणं भरलेली आहेत असं म्हटलं जात आहे. परंतु यावर्षी गंगापूर आणि वैजापूर तालुक्यात कमी पाऊस झालाय. त्यामध्ये दोन तालुक्यात बऱ्याचशा गावांमध्ये जानेवारी महिन्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. तांदुळवाडी, शहापूर, बोलढाण, घोडेगाव, सिल्लेगाव, इब्राहिमपूर अशा 9 गावांमध्ये 10 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर वैजापूर तालुक्यात खिडी, कन्नडगाव, आलेगाव आणि हडस पिंपळगाव अशा 3 गावांमध्ये 3 टँकरनं पाणी पुरवठा सुरू असून कन्नड तालुक्यात औराळा, सासेगाव या 2 गावात 2 टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली आहे.